ज्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा जन्म होऊन त्याच्याबरोबर 500 वर्ष आधी आपल्याकडे नालंदा विद्यापीठाचा जन्म झाला, आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष आधी तक्षशिला या युनिव्हर्सिटीचा जन्म झालाय, जी आता पाकिस्तान या भागामध्ये येते. बरोबर आहे. फाईलीनंतर तक्षशिला कुठे, नालंदा कुठे. अल्लाउद्दीन खिलजी आला 1212-1294-93 च्या सुमारास. बरोबर आहे. आणि मग आपलं जी राजधानी होती रामदेवराय रायाची ती गेली 1294. बरोबर. म्हणजे ज्या वेळेला आपल्या देशावरती एक प्रकारचं आक्रमण ज्या वेळेला झालं त्या आक्रमणाच्या वेळेला इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा जन्म झालाय. बरोबर. त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा जन्म होऊन त्याच्याबरोबर 500 वर्ष आधी आपल्याकडे नालंदा विद्यापीठाचा जन्म झालाय, आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष आधी तक्षशिला या युनिव्हर्सिटीचा जन्म झालाय, जी आता पाकिस्तान या भागामध्ये येते. बरोबर आहे. फाळणीनंतर तक्षशिला कुठे, नालंदा कुठे, ऑक्सफर्ड आहे. बरोबर आहे. आपलं राजकारणातलं काम हे करत असताना माझा विचार जो आहे ते कालातीत असावं, ते तात्पुरतं नसावं. त्याच्यामुळे कदाचित माझा विचार पोहोचायला थोडा वेळ लागत असेल. आणि साधी गोष्ट म्हणजे त्यावेळेला एक फ्रान्समध्ये देखील एक युनिव्हर्सिटी होती, आणि त्या फ्रान्समधल्या युनिव्हर्सिटीमध्ये काही अनेक ब्रिटिश शिक्षक होते शिकवायला. ते ब्रिटिश शिक्षकांचं आणि तिकडच्या फ्रान्स मधल्या शिक्षकांचं तिकडे बाहेरचे, आणि मग तिकडे रोज भांडणं वाद बीत सगळे व्हायचे, आणि त्यांना काढून टाकले, त्या ब्रिटिश शिक्षकांना काढून टाकले तिकडनं. ते आले परत इंग्लंडमध्ये आले आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये परत कामाला सुरुवात केली. ते तिकडेच आले. तिथे आल्यावरती तिथले मूळचे ब्रिटिश शिक्षक आणि हे फ्रान्समधून आलेले ब्रिटिश शिक्षक यांच्यामध्ये वाद घडायला लागले, आणि ते वाद घडल्यानंतर ते परत फ्रान्समधून आलेले शिक्षक बाहेर पडले. त्यांनी चाटे क्लासेस नाही काढले, त्यांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी उभी केली. त्या शिक्षकांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी उभी केली, जी आजही आहे. बरोबर आहे. आज आपल्या मुंबई विद्यापीठाची जाऊन हालत बघा. आज आपल्याकडे खासगी विद्यापीठ उभी राहत आहेत, ज्याच्याकडे पैसा त्याची युनिव्हर्सिटी. हे असं नाही होत, असं असं राज्य देश नाही चालत. आणि त्याच्यामुळे माझा राजकारणाचा विचार करण्याचा भाग मी त्या डॉक्युमेंटरीमध्ये सगळं दिलेलं आहे, ते जरा बघा. आणि ते पाहताना तुमच्या लक्षात येईल की मी त्याच्यामध्ये दोन एक शहर दाखवलंय. अप्रतिम रस्ते, सुंदर इमारती, सुंदर बागा, छान गाड्या, चांगल्या इतर सगळ्या संस्था विस्तावर, उत्तम शहर. दुसरं एक शहर दाखवलं, उत्तम शहर, सुंदर रस्ते, छान तिकडच्या काही सगळ्या संस्था, इमारती, बागा बिगा, सगळ्या लोकांसाठी ज्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या दोन्ही शहरांमध्ये आहेत. दोन शहर ती दाखवली होती त्याच्यात. त्यातल्या एकाचं नाव आहे हिरोशिमा आणि दुसऱ्याचं नाव आहे नागासाकी. म्हणजे अणुबॉम्ब पडल्यावरती देखील ही शहरं उभी राहतात आणि मोठी होतात. आपल्याकडे तर असं काही झालंच नाहीये.